नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एक सुंदर आणि ज्ञानवर्धक माहिती घेऊन आलो आहे। हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यावर तुमच्या आयुष्यात प्रकाशच प्रकाश दिसायला लागेल, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, ह्या घटनेमध्ये एकदा एक राजा शिकारीसाठी जंगलात गेला। त्या जंगलात एक अतिशय सुंदर झाड होतं आणि त्या झाडाची सावली खूप सुंदर होती। राजा त्याच झाडाखाली बसला। त्याच झाडाच्या फांदीवर एक चिमणी बसली होती। जेव्हा चिमणीने राजाकडे पाहिलं तेव्हा चिमणीने राजाला विचारलं, राजा माझे दोन प्रश्न आहेत, तू या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो का? राजा म्हणू लागला, हे चिमणी, तुझे प्रश्न विचार, मी तुझ्या प्रश्नांचे योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न करेल। मग चिमणी म्हणू लागली, हे राजा, माझा पहिला प्रश्न आहे, छिपकलीचं घर का नसतं? आणि दुसरा प्रश्न आहे, छिपकली माणसाच्या घरात का राहते? मित्रांनो, पालला छिपकली म्हणून उद्देश केलं आहे। मग राजा म्हणू लागला, आता माझं लक्षपूर्वक आहे, एकेकाळी जेव्हा सृष्टीची निर्मिती झाली तेव्हा सर्व जीव आपापल्या परीने जीवन जगू लागले। माणूस हुशार होता, त्यामुळे त्याने घर बांधलं आणि त्यामध्ये राहायला सुरुवात केली। शहर, खेडं आणि कसबा बनवून घेतलं। इतर प्राणीही जगण्याचे साधन गोळा करून यशस्वी झाले। पण छिपकली अशी आहे जिने आपलं घर बांधलं नाही, कारण नर छिपकली आळशी असतो, त्याला कोणतंही काम करायचं नाही। फक्त बिचारी मादा छिपकली त्याच्यासाठी किडे मकोडे मारून आणते आणि जे तो खातो आणि झोपून जातो। थंडीमध्ये तो खडकावर बसून ऊन खात बसतो, पावसात तो खडकांच्या दरारामध्ये बसतो आणि उन्हाळ्यात तो खडकांच्या सावलीत झोपतो। खाणे पिणे आणि मजा करणे हाच त्याचा उद्देश होता। हे बघ चिमणी, छिपकली त्याच्या नराच्या निकम्म्या स्वभावामुळे खूप दुःखी होती। ती त्याला समजवण्याचा प्रयत्न देखील करते आणि नराला आपलं घर बनवण्यासाठी प्रोत्साहित करायची। नर तिला मोठे आश्वासन द्यायचा, मग परत झोपून जायचा। रोज असेच व्हायचे। आता छिपकलीही त्याला समजून सांगून थकली होती। शेवटी थकून तिने त्याला बोलणं बंद केलं। एके दिवशी छिपकली भोजन शोधत फिरत असताना एका गावाजवळ पोचली। तिला तिथे माणसांची सुंदर घरे दिसली। ते घरं पाहून तिलाही आपलं घर असावं अशी इच्छा झाली। पण तिचा नर तर खूप निकम्मा होता। जेव्हा तो छोटं कामही करू शकत नाही मग घर कुठे बांधेल? त्या दिवशी ती अत्यंत दुःखी मनाने नराकडे आली आणि ती त्या नराला म्हणाली, स्वामी माझ्यासाठी भोजन आणा, आणि रडू लागली। तिने नराला चांगले वाईट म्हटले आणि त्याला धिक्कारून म्हणाली, जाऊन त्या माणसांचे घर बघ, तू तुझा जन्म असाच खर्च करत आहे, तू स्वतःचं एकही घर बनवत नाही का? बरं, तो नर म्हणाला, तू काळजी करू नकोस, पाऊस संपताच मी घर बांधायला सुरुवात करेन। त्या नराने तिला आश्वासन दिलं। भोळी छिपकली पुन्हा त्याच्या बोलण्यात आली, तिच्या घराचे स्वप्ने पाहू लागली। पाऊस गेल्यावर छिपकलीने नराला घर बांधण्याची आठवण करून दिली। नर म्हणाला, बघ आता काम सुरू करतो, असाच हिवाळा निघून गेला। छिपकलीने पुन्हा विचारलं, घर कधी बांधतायत? तर नर म्हणू लागला, खूप लवकरच। मग असे काही दिवस गेले तर छिपकलीने विचारलं, घर बांधण्याचे काम कसे चालले आहे? त्याने उत्तर दिलं, जमीन निश्चित झाली आहे, मी उद्यापासून गवंडी काम सुरू करेल। छिपकली जेव्हा जेव्हा त्याला विचारायची तेव्हा तो तिला उलटी सुलटी पट्टी लावायचा। छिपकली इतकी भोळी होती की प्रत्येक वेळी त्याच्या बोलण्यात यायची। असेच दिवस निघून गेले। तो नर आश्वासन देत राहिला पण घर बांधले नाही। उन्हाळा आला होता, गरम होऊ लागलं होतं, गरम हवा येऊ लागली, खडकावर आणं कठीण झालं। मग एके दिवशी छिपकली रडू लागली। नराने कारण विचारलं, तू का रडत आहे? तर ती म्हणाली, तू काळजी करू नको, प्रत्येक वेळी तू खोट्या खऱ्या गोष्टी सांगून माझी दिशाभूल करतो। राहायला जागा नाही, वादळ आले तर खडकही घसरून जाईल, तेव्हा कुठे राहणार? मग नरने तिला आश्वासन दिले पण छिपकली रडतच राहिली। खूप समज देऊनही छिपकली रडायची थांबली नाही। शेवटी नरने तिला प्रेमाने समजावून सांगितलं, बर तू आज आराम कर, मी भोजन घेऊन येतो, माणसांचं घरही बघून येतो, मग मी नक्कीच आपलं घर बांधेन। असं म्हणत नर गावाकडे निघाला। तो गावाजवळ पोचला, मग त्याने माणसांचे सुंदर घरं बघितली। मग तो छिपकलीकडे परत आला। छिपकली त्याला रिकाम्या हाताने परत येताना पाहून खूप दुःखी झाली। मग तो नर सांगतो, पगली काळजी का करते? तुला काय वाटतं, मी रिकाम्या हाताने परत आलो आहे का? मी आपलं घर बनवून आलो आहे, माझ्याबरोबर चल। छिपकली आनंदी झाली। दोघंही गावाकडे निघाले। गावात पोचून तो नर छिपकलीला बोलला, हे सर्व आपलं आहे, आपण येथेच राहणार आहोत, आपली मुलं ह्या घरात शिकतील। छिपकली म्हणते, मी किती नादान होते, मी इथे रोज यायची पण हे माझ्या लक्षात कधीच आलं नाही। नर म्हणतो, तू कधी योग्य पद्धतीने विचार केलाच नाही, पहा इथे आपल्याला माशा, डास, फुलं, कीटक, पतंग
हे खायला मिळतील, आपण आरामात जेवण करू आणि झोपू, नर म्हणाला. मग दोघेही त्या घरात शिरले. घरात शिरताच नर एका भिंतीला चिकटून झोपतो. तेव्हापासून चिपकली आपल्या कुटुंबासह त्या घरात राहते. मित्रांनो, आपल्याला ही कथा शिकवते, आळशी लोकांचे कधीही उत्थान होऊ शकत नाही. परावलंबी राहून तो जीवन वाहून नेत असतो. त्यामुळे कधीही आळशी होऊ नका. आळस माणसाला फक्त खाली आणतो, आणि जे आळशी नाही ते आपल्या आयुष्यात नेहमी आनंदी जीवन जगत असतात. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.